PFI-कडून मराठवाड्यात शारीरिक प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचं प्रशिक्षण दिल्याची बाब उघड झाली आहे. ATS-नं हा दावा केलाय. महाराष्ट्रात घातपात घडवण्यासाठी PFI-च्या कार्यकर्त्यांच्या औरंगाबाद, जालना आणि नांदेडमध्ये प्रत्यक्ष बैठका झाल्याची बाबही ATS-च्या तपासात उघड झाली आहे. 2047 पर्यंत भारत हे एक मुस्लिम राष्ट्र करण्याच्या उद्देशानं PFI-नं एका मोठ्या कटाची आखणी केली होती आणि त्यात औरंगाबाद आणि विशेष करून मराठवाड्यातल्या तरुणांची माथी भडकवण्याचं काम सुरू होतं. त्याच्या अंमलबजावणीबाबत या बैठकांमध्ये चर्चा झाल्याचं सुद्धा समोर आलं आहे. गेल्या आठवड्यात औरंगाबाद शहरातून 18 तसंच नांदेड आणि जालन्यातून 3 अशा PFI-च्या एकूण 21 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यातील 5 जणांना अटक करण्यात आली होती आणि रविवारी त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना कोर्टात आणण्यात आलं आणि ATS-नं कोर्टात त्या दरम्यान ही माहिती दिली. या कार्यकर्त्यांमार्फत मोठे आर्थिक व्यवहार झाले असून काही महत्त्वाची कागदपत्रं, तलवार, मोबाईल फोन तसंच लॅपटॉप आणि हार्ड डिस्कसुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती ATS-नं न्यायालयात दिली आहे. यावेळी न्यायालयानं आरोपींच्या कोठडीची मुदत 4 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. PFI-नं मराठवाड्याला दहशतवादाचं हब बनवण्याचा प्रयत्न केला होता. माधव सावरगावे आपल्यासोबत जोडले गेलेल्या थेट या संदर्भात बोलण्यासाठी. माधव, एक मोठा कट उधळलेला आहे PFI-चा मराठवाड्याला हब बनवण्याचा, दहशतवादाचं हब बनवण्याचा प्रयत्न PFI-चा होता आणि त्यासंदर्भात बैठकासुद्धा झाल्या होत्या आणि विशेष म्हणजे काही ट्रेनिंग कॅम्पसुद्धा दहशतवाद्यांचे उभारले गेले होते. काय अधिक माहिती आहे? विनोद, 11 दिवसापूर्वी NIA, ATS आणि स्थानिक पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. सलग 11 दिवसानंतर पुन्हा 4 दिवसाच्या अवधीनंतर पुन्हा NIA, ATS आणि स्थानिक पोलिसांनी मोठी कारवाई करत जवळपास 18 जणांना ताब्यात घेतलं होतं. औरंगाबाद शहरातले 18, जालन्यातले 1, त्याचबरोबर नांदेडमधला 1, असे जवळपास 20 ते 21 PFI-शी संबंधित कार्यकर्ते ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी झाली. चौकशीमध्ये 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. एक गुन्हा औरंगाबादमध्ये आणि दुसरा नांदेडमध्ये. या 8-10 दिवसांमध्ये जी चौकशी झाली त्या चौकशीमध्ये ATS-ला काही धक्कादायक माहिती समोर आली आणि ती माहिती ऐकल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण याच औरंगाबाद शहरामध्ये PFI संघटनेकडून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या जात होत्या. जणू काही स्लीपर सेल आहे. दहशतवादा कारवाईच्या संदर्भातलं वेगळं या ठिकाणी शक्तिस्थान आहे. अशा दृष्टीनं ही सगळी कार्यक्रमाची अंमलबजावणी चालू होती आणि त्या दृष्टीनं आता तू सांगितल्याप्रमाणे औरंगाबाद शहरातल्या पडेगाव, बायजीपुरा या ठिकाणी सुद्धा प्रत्यक्ष बैठका झाल्या आणि या बैठकीमध्ये 2047 मध्ये जे त्यांचं टार्गेट आहे की हे राष्ट्र मुस्लिम राष्ट्र करावं आणि या दृष्टीनं चाचपणी करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे ATS-ने काल औरंगाबाद कोर्टामध्ये जी माहिती दिली त्या माहितीमध्ये या सगळ्यांच्या खात्यामध्ये व्यवहार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आर्थिक व्यवहार होत असताना परदेशातून आहे, देशातल्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या बँकांमध्ये याचं मोठं त्याचे व्यवहार झालेले आहेत. सोबतच या सगळ्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क केवळ औरंगाबाद मराठवाडा नाही तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जसं NIA आणि ATS-ने देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली होती, 120 पेक्षा जास्त लोकांना अटक केली होती, त्या सगळ्यांशी संबंधित औरंगाबादचा संबंध होता आणि त्या दृष्टीनं देशभरात किंवा महाराष्ट्रातलं स्लीपर सेल किंवा देशभरातलं स्लीपर सेल म्हणून औरंगाबादची होते ओळख होती की काय अशी स्थिती होती आणि त्या दृष्टीनं सगळी अंमलबजावणी सुरू आहे. याची तपासणी सुरू झाल्यानंतर आता 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. ATS कोठडीमध्ये आणखी काही माहिती समोर येणार आहे जेणेकरून या सगळ्या माहितीमुळे अटक केल्याकडून जी कारवाई होणार होती त्यावर सध्या तरी मोठी कारवाई झालेली आहे आणि बघूया की यातून पुढे काय येतं. अगदी धन्यवाद माधव दिलेल्या सगळ्या अपडेट्स बद्दल.